पिबल्स मराठी निरागस मुलं। एका गावात अंजू आणि मोना नावाच्या दोन मैत्रिणी राहायच्या। सणासुदीचे दिवस होते म्हणून दोघींनीही सुंदर नवीन कपडे घातले होते। गावात नुकताच पाऊस पडला होता, ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। खेळता खेळता अंजूने मोनावर पाणी उडवलं आणि मोनाचा नवीन फ्रॉक खराब झाला। मोना फ्रॉक साफ करत होती तेवढ्यात तिची आई आली आणि मोनावर रागवू लागली। मोना म्हणाली, आई अंजूने पाणी उडवलं। मोनाच्या आईने अंजूला एक धपाटा घातला। अंजू बिचारी रडू लागली। तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली। तिला विचारते, का ग तू का रडतेस? अंजू म्हणाली, मोनाच्या आईने मारलं। अंजूची आई आणि मोनाची आई जोर जोरात भांडू लागल्या। गावातील इतर बायकाही त्यांच्यात सामील झाल्या। बघता बघता पुरुष मंडळीही त्यांच्यात उतरली। हे पाहून अंजूची आजी बाहेर आली। तिने भांडण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला। या सगळ्या गडबडीत अंजू आणि मोना आपलं भांडण विसरल्या आणि दूर जाऊन परत खेळायला लागल्या। ते पाहून आजी म्हणाली, त्या बिचाऱ्या निरागस मुलींना बघा, त्या सगळं काही विसरून परत खेळायला लागल्या। त्यांच्याकडून काहीतरी शिका। हे पाहून मोठ्यांना त्यांच्या वागण्याची लाज वाटली। तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की लहान मुलं अतिशय निरागस असतात। पेबल्स मराठी।